तर हीच आहे आपली मुंगूस माशाची फ्राय करी रेसिपी. कालची पण रेसिपी एकदम भारी, आजची पण रेसिपी एकदम भारी. हाय माही. हाय अनया. व्लॉग स्टार्ट करू. रेडी आहेत ना तुम्ही? मी तुम्हाला घेऊ नको ब्लॉग मध्ये. अरे काय ते पेपा पिक मध्ये बघत बसले तुम्ही? हा तर मंडळी बघा, बिलकुल भाव नाही देत या दोघी मला. पेपा पिक बघत बसलेत. चला मी किचन मध्येच जाते. हे काय खेळतंय हे बघा, जेंगा खेळतंय, जेंगा. तर आलोय किचन मध्ये. किचन मध्ये उमा आहे. हाय उमा. हा तर माहीला विचारलं मी की व्लॉग चालू करू काय, तर बोलते जा आतमध्ये जा, शाण्यात आलंच बोलतोय. चपाती वगैरे काय बोलायचं ते कर. त्यांचे पेपा टाइम आहे, पेपा टाइम. हा तर तुम्हाला इकडे उमाच्या लुक मध्ये चेंज दिसत असेल, कारण तुम्हाला माहिती आहे अनायाचा वाढदिवस येते, त्यानिमित्तच तिने हे सर्व स्टाईल वगैरे केलंय ना. काय नाही केलंय, थोडा कलरिंग केलं होतं तर रफ झाला होता माझा हेअर, म्हणून थोडं ट्रीटमेंट केलंय. कसं वाटतंय मंडळी? हा खूप बेकार वाटतंय. बोल. हा तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर आपण रविवार होता आणि रविवारच्या मासली मार्केटला गेलेलो उरण मध्ये, आणि तुम्हाला माहितीच असेल आपण काय मासली आणलेली. हे बघा आपला फेवरेट, जितार्यानंतरचा फेवरेट मासा म्हणजे मुंगूस मासा. हे बघा कशी डोका आहे बघा त्याचा, एरो सारखा दिसतो ना एकदम. मुंगूस मासा म्हणतात याला, असा शेपटी हलवत हलवत पोवत असतो. त्याच माशाची आज तुम्हाला काहीतरी उमा युनिक रेसिपी दाखवणार आहे. तर काय उमा, काय बघायला मिळणार आहे या मुंगूस माशाचा? मुंगूस माशाची आपण फ्राई करी रेसिपी बनवूया. फ्राई करी रेसिपी बनवूया. चायनीज वाटतं एकदम उमा. म्हणजे असं रेसिपी बनवूया की आपल्या फ्रायच्या फ्राय पण मिळेल आपल्याला त्याच्यात, आणि फ्रायच्या करी पण मिळेल आपल्याला. म्हणजे फ्राय करून करी मध्ये टाकणार अशी ही रेसिपी ना, आणि करी पण एकदम जणजणीत आगरी कोळी पद्धतीने होणार आहे. काय साऊथ इंडियन होणार आहे, मग मस्त आपण बघूया कसं होतं. चालेल, तर काहीतरी नवीन युनिक रेसिपी बघायला मिळणार आहे आज तुम्हाला. तर सर्वप्रथम आपण मुंगूस माशाला कापून घ्यायचं. काढून झालेलं आहे हे, आणि माझा किचनचा पण वाट लावलेला आहे. हा माशावरती भरपूर खवलं आहे तुम्हाला. खूप खूप ये बघ, अंगावर सर्व उडलेलं आहे प्रणित. मोठं मासली असेल ना तर कापून आणत जा ना, बाकी इझी आहे ना कापायला. कडक आहे आपल्या जितड झालं. चला तर अशा प्रकारे सिंपल कटिंग आहे. कौलं काढायचं, विंग्स वगैरे काढायचं, मग डोकं वगैरे काढून त्याला जसं तुम्हाला पीस पाहिजे तसं करून घ्यायचं. ओके चला पीस करताना भेटूया. चला तर मंडळी, फायनली आपली मासली कापून झाली, आणि उमानी जरा एक अर्धा तास जास्तच लवकर काढून ठेवली मासली, म्हणून बघा नरम नरम पडली ना उमा. हा थोडे अजून फ्रीजरमध्ये कडक कडक राहिली पाहिजे असती तर अजून मजा आली असती, पण काय हरकत नाही, भरपूर दिवसांनी मोठी मासली करतोय आपण घरामध्ये, तर अशा चुका होत असतात, आणि आम्ही नवरा बायको एक दुसऱ्याला चुकांना माफ करत असतो. हा तर आता साहित्यामध्ये काय रेडी केलेलं आहे? तर साहित्य मी तुम्हाला नंतर दाखवते, आधी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे मच्छीला. आता नरम झालंय तर मॅरिनेट करून आपण थोडे वेळ फ्रीजर मध्ये ठेवूया, आणि आपल्याला एक वाटण रेडी करून घ्यायचंय. आणि जे मच्छी आहे ज्याला मी मॅरिनेट करणार आहे ना, ते एक फ्राय रेसिपी असणार आहे, पण ते फ्राय आपल्याला करी मध्ये पण वापरू शकतो. बरोबर, तर फ्रायला जसं मॅरिनेट करतो तसंच मॅरिनेट करून घेऊया. आणि बघा मीठ टाकलाय, आणि या माशाबद्दल सांगायचं झालं तर मी तर हायली रेकमेंड करेन तुम्हाला, नक्की नक्कीच ट्राय करा. आम्ही जो मासा आणलाय तो कमीच कमी 300 रुपयाला मिळतोय, म्हणजे 300-400 रुपयाला हा असा मासा मिळेल तुम्हाला. आणि बघा किती पीस निघालेत, आणि अर्धा मासा अजून फ्रीजमध्ये आहे ना आपला. yes. 6-7 तुकड्या घेतल्यात आम्ही, तर तुम्हाला आवडेलच आवडेल, एवढा भारी आहे मासा. तर आता मीठ लावलंय, सुरमईपेक्षा भारी आहे हा मासा. तर आता मीठ लावलंय, आणि आता लिंबू मारूया. हा मी तर याचा कालवणच खाल्लाय, फ्राय जास्त नाही खाल्ला, पण आज फ्राय करून कालवण खाणार आहे, तर बघूया कसा तो पण लागते, ते पण आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर मॅरिनेट करून घेऊया, फ्रीजमध्ये टाकूया, आणि नंतर उमा काय करते ते बघायला भेटूया.
चला तर माशांना आपण मॅरिनेट करून फ्रीज मध्ये ठेवलाय आणि इकडे साहित्य पण उमाने आणलेत बघा. तर साहित्यामध्ये तुम्हाला टमाटर दिसते, त्याचा भाव आज उरणमध्ये 80 रुपये आहे. आणि इकडे तुम्हाला कांदा दिसते, लसूण, मिरची, अद्रक, चिंच आणि कोथिंबीर, बरोबर. आणि भरपूर सारे मसाले, मसाल्यांमध्ये हल्दी आणि हे काय कश्मीरी आणि धना, गरम मसाला आणि आगरी कोळी मसाला आणि मीठ. आणि एक बाजूला तिने भांडा पण रेडी केलाय, तापट ठेवलाय आणि आता त्याच्यामध्ये एक तेल टाकणार आहेस ना. आपण ग्रेव्हीसाठी रेडी करायचं, आता ग्रेव्ही रेडी करतोय ना, कारण आपली मासली मॅरिनेट करून आपण फ्रीज मध्ये ठेवली, त्याच्या आधी आपण ग्रेव्ही करून घेऊया. जर आपली मासली प्रॉपर असती तर आपण पहिले मासलीला फ्राय केली असती, ठेवलं असतं आणि ग्रेव्हीचं. बरोबर. हा तर सेमच आहे. तर तेल तापल्यावरती तिने कांदा टाकलाय बघा. आता कांदा शिजवायचा आहे ना, तर आता कांदा, हा आता कांदा शिजवून घेऊया आपण. कांदा शिजलेला आहे आणि कांदा शिजल्यानंतर आपण टमाटर टाकलेला आहे बघा. हा आणि तुम्ही नेहमी कमेंट करत असताय आपण उमाची जाम मस्करी करतोय, प्रँक करतोय, तर बघा आता कायच नाही करत तर उमा बोरिंग वाटतंय ना. फुल तर कमेंट मध्ये सांगा की आपण उमा सोबत मस्करी करतो ते ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतात का हे नॉर्मल की गपचूप रेसिपी. तर आता कांदा आणि टमाटर शिजू द्या, मग आपण भेटूया, काहीतरी मस्करी करूया. हा मच्छी नको शिजल्यावर काढ. तर मंडळी थोडं खाली जावं लागलं होतं मला, पण इकडे बघताय तुम्ही टमाटर आणि आपला काय कांदा शिजलेला आहे ना उमा, आणि त्याला कूल डाऊन पण केलेला आहे आणि आता त्याचं आपण मस्त वाटण करून घेणार आहोत, बरोबर ना. हा वाटण सोबत आपण ओके. वाटण्यासोबत हे कोथिंबीर, अद्रक, लसूण वगैरे सर्व टाकणार आहेस ना. हा तर आता ते सर्व टाकून मस्त ग्राइंड करून घेऊया. इमली पण आहे, थोडासच घ्या कारण टोमॅटो पण आहे. थोड्याच टाइमानी वाटण रेडी झालेलं आहे, हिरवं हिरवं गार. आणि आता आपण वाटणाला पण शिजवून घेणार आहोत ना, सोबत मसाला पण टाकून आपण एकदा शिजवून घेऊया. अच्छा अच्छा, मग आता मासली झाली असेल ना आपली, त्याला काढून एक साइड मध्ये आपण फ्राय करायला ठेवूया. ओके, तर उमा बाकीचे साहित्य रेडी करते, तोपर्यंत मी मॅरिनेट केलेली आपली मासली आहे. बापरे कशी झाली बघ, बरी आहे ना. सर्वांचे सोल्युशन काढायला पाहिजे, उमानी हे केलं, उमानी ते केलं, उमानी असं केलं, इझी आहे बोलायला. सोल्युशन सर्व बायका काढतातच किचन मध्ये, काही झालं तर. पण झालं काय, काय सोल्युशन काढलंस तू? तूच बोलत होता ना उमा मुले मच्छी नरम झालं सोल्युशन, पण तेच लेडीज काढतात जे काही प्रॉब्लेम असतात. हा जे गडबड करतात तेच सोल्युशन करतात ना, असं म्हणायचं ना. पण सोल्युशन प्रॉब्लेमचा सोल्युशन पण आम्हीच काढतात. हा नक्की कमेंट करून सांगा लेडीज. असली पण काढली बाहेर आणि आता बघा जो वाटण करून घेतलाय त्याची आपण चटणी करून घेऊया. सॉरी काय वाटण जे केलंय त्याला शिजवूया. हा वाटणाला आता आपण शिजवून घेऊया. वाटण शिजवताना आपल्याला आता त्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत ना. हळदी टाकलाय तिने आणि त्याच्यानंतर कश्मीरी चिल्ली पावडर आणि त्याच्यानंतर धना पावडर टाकलाय आणि गरम मसाला आणि शेवटी आपला आगरी कोळी मसाला पण टाकलाय बघा. तर नवीन नवीन झणझणीत रेसिपीज घेऊन येत असते उमा. आणि आज आपला मासा पण फेवरेट आहे, तर एकदम भारी रेसिपी होणार आहे. तर पुन्हा सांगतो, नक्की आणा मार्केटमधनं मुंगूस मासा मिळतच असेल तर, आवडेलच आवडेल तुम्हाला. आणि हे बघा वाट लावली हिने आता परत. अरे वाटणची म्हणजे चांगली हे केली असं. हा वाटण शिजवते आता. हा वाट, हा वाटण शिजवते आता बघा. याला आता स्लो मध्ये करून ओके. तर आता वाटणची वाट लागलेली त्याला साईडला शिजवत ठेवूया आणि आता मासलीला फ्राय करून घेऊया आपण. तर एक बाजूला आपली मासली शिजत ठेवलेली आहे आपण आणि इकडे बघताय तुम्ही आमटाला पण उकळायला आलाय ना आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते बघा. आमटाला उकळायला आलाय, मसाला शिजलाय. अच्छा मसाला शिजलाय आणि आमटाला उकळायला घ्यायचंय आपल्याला. ओके, हा गरम पाणी टाकलंय त्याच्यामध्ये आणि आता एक उकळायला घ्यायचंय ना. मग ही मासली झाल्यावरती आपण टाकणार आहोत ना. हा आणि मीठ नव्हता टाकला, तो मीठ पण टाकूया. ओके,
पण जो सुगंध येतोय ना, अरोमा जो झालाय ना, कढीपत्ता भारी झालाय ना, पण मस्त सुगंध येतोय बघा. हा तर एकदम भारी युनिक रेसिपी दाखवली उमानी, तर धन्यवाद उमा. मला तर खूप छान वाटलं आणि अशा पण कमेंट आल्या आपल्याला की तो मसाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं एकदम. हा तर ही रेसिपी पण तुम्हाला आवडणारच, नक्की ट्राय करा. तर नेहमी आपल्याला कमेंट येत असते अनायाला दाखवा, तर ही बघा अनाया तुमची काय करते. अनाया काय करतेस? हा तिचा ऍक्च्युली असेंब्ली मध्ये काय आहे उमा? हा असेंब्ली मध्ये ऑर्डर करणार आहे ना, स्वागत करणार आहे ना, कम्पेअरिंग बोलतात त्याला. म्हणजे कोणासोबत कम्पेअर करतोय? कोणासोबत कम्पेअर नाही करत, कम्पेअरिंग म्हणजे हेड असणार आहे. अच्छा, कोण काय काय बोलणार आहे. अच्छा, अँकर आहे काय ती म्हणजे? हा हा, कम्पेअर कम्पेअर अनायासोबत कम्पेअरिंग करून आलोय आपण. आणि इकडे बघा, आपल्या आमटाला पण उकाला आलाय आणि मासली पण शिजली ना उमा. हा, जे एकदम आपल्याला प्रॉपर फ्राय करायचे तिला फ्राय करत ठेवूया, आणि जे आमटामध्ये टाकायचे तिला आता आमटामध्ये टाकूया. म्हणजे हाफ कुक झाली असेल तरी ती आमटामध्ये फुल कुक होणार ना. क्रिस्पी, बापरे, अरे बाप. हा ओके ओके, तर आता बघूया फ्राय केली तुकडी, आता आमटात टाकूया आपण. तर हीच आहे आपली मुंगूस माशाची फ्राय करी रेसिपी. हे बघा मस्त एकदम. त्याच्या आधी आपण सुरमई माशाची पण अशीच रेसिपी केलेली आणि खूप आवडलेली ना आपल्याला, तर ही पण आता ट्राय करून बघूया. आता तुम्ही एन्जॉय करा, फ्राय होत राहा, तोपर्यंत ते तिकडे बॉईल होतील. हां तर धन्यवाद उमा सर्व काही एकदम भारी रेसिपी दाखवण्यासाठी. तर आता सर्व काही घेऊन जेवणावरती भेटूया. त्याला काय करायचं नाही, एक दोन मिनिटं झाकण लावून ठेवा, नंतर बंद करा आणि अर्धा तास नंतर जेवा. बरोबर, मच्छीला एकदम मॅरिनेट. हा ओके, चालेल चालेल. चला, रेसिपी आवडली असेल तर उमासाठी आणि माझ्यासाठी नक्की लाईक करा. मासा मी घेऊन आलोय. हा चला. तर मंडळी, या सर्वांनी जेवायला मस्त झणझणीत आंबाट आहे इकडे, आणि मुंगूस माशाची फ्राय आहे. आणि आमटाबद्दल सांगतो आता तुम्हाला, तर आता बघूया आंबाट कसा झाला आहे आपला. बापरे, अशी फिलिंग येते उमा. चिकन मुर्ग मुजलम असतो ना तो खातो ना, तशी फिलिंग येते एकदम भारीवाली. मुर्ग मुसल्लम. हा, आणि चव तर एकदम भारी आहे खरंच. फ्राय करून कसा? हा म्हणजे तू जो आंबाट बनवलास त्याची चव आहे किंवा माशाची चव आहे ते समजत नाही, पण मस्त जो कॉम्बिनेशन आहे इमलीचा आणि टमाटरचा तो एकदम परफेक्ट झालाय. बिलकुल आंबट नाही झालाय. आणि फ्राय बघा, कढीपत्त्यामध्ये फ्राय. बापरे, कढीपत्ता बघ, करकुरीत कुरकुरीत केला एकदम. मस्त मस्त एकदम भारी झालाय. कालची पण रेसिपी एकदम भारी, आजची पण रेसिपी एकदम भारी. हा तर नक्कीच आज उमासाठी नक्कीच लाईक करा. खूप मंगलसूत्र होते, खूप भारी एकदम रेसिपी बनवली. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, नक्की हा मासा ट्राय करा, तुम्हाला आवडेलच आवडेल. कसं वाटलं मंडळी आजचं रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ते पण कमेंट करून सांगा. बोल, मी काय बोलते ते बोल. आणि ते पण कमेंट करून सांगा की ब्लॉग मध्ये उमाची मस्करी केली पाहिजे की नको. ब्लॉग मध्ये उमाची मस्करी केले पाहिजे की नको ते पण कमेंट करून सांगा. प्रँक नाही करणार, मस्करी. हा मस्करी. आणि नेहमी सपोर्ट करत राहा माझे रेसिपीजला, आणि रेसिपीज ट्राय करून मला कमेंट करा. ओके मंडळी, असंच चांगले चांगले व्हिडिओ मध्ये नंतर भेटू. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.